श्रीराम अंबज्ञ नाथ सवित माझं नाव दीप्तिवीरा चिटणीस जुई नगर उपासना केंद्र मला 1999 सालापासून बापूंनी आपल्या परिवारात सामील करून घेतलं त्यानंतर अनेक मला अनुभव छान छान यायला लागले त्यातल्यापैकीच एक मी अनुभव तुम्हाला सांगणार आहे 2019 साली आम्ही नवीन घर घ्यायचं ठरवलं दोघांनीही नवरा बायकोनी आणि त्याप्रमाणे आम्ही नवीन घर घ्यायचं तर हे राहतं घर विकायचं असं आम्ही दोघांनी निश्चित केलं घर घेताना जवळपास जुईनगर एरियामध्येच घ्यायचं हेही ठरलं त्याप्रमाणे शोध घ्यायला सुरुवातही केली नवीन घराचं त्यातलंच एका छोट्याशा छानशा कॉम्प्लेक्समध्ये आम्ही घर घ्यायचं निश्चित केलं परंतु हे सगळं करत असताना आमचं राहतं घर ही विकलं गेलं ते सगळं सांगण्यासाठी दादांकडे गेले की दादा मला हे घर मी विकलं आहे आणि मी आता नवीन ठिकाणी राहायला ह्या ठिकाणी मी घर बघितलं आहे तर त्यावेळेस मी दादांना कॉम्प्लेक्सचं नाव फ्लॅट नंबर सगळं सांगितलं तर दादा तर मी आता काय करू तर दादा म्हणाले का तू पुढे जा पुढे जा म्हटल्यावरती खुश झाले खाली उतरले चंडिकाकुलाचं दर्शन घेतलं मोठी आईचं दत्तबाप्पाचं दर्शन घेऊन मी घरी निघाली मग आम्ही जे घर बघितलं होतं त्याप्रमाणे आम्ही एजंटला त्या तिकडच्या भेटलो आणि सांगितलं का आम्हाला हे घर फिक्स करायचं आहे त्याप्रमाणे आम्ही त्यांनी त्या मालकाशी आमची मीटिंग करून घेतली त्या मीटिंगच्या वेळेस त्यांनी पहिल्या बोलणं केलं त्यावेळेस आम्ही त्याला विचारणा केली तुम्ही पेपर नाही आणले तर तो म्हणाला नाही पुढच्या वेळेस आणू दुसऱ्या मीटिंगच्या वेळेस त्यांनी त्याचा स्वतःचा एजंट केलेला होता तोही बरोबर घेऊन आला त्यावेळेसही आम्हाला त्यांनी आम्ही विचारणा केली का तुम्ही पेपर का नाही आणले तर तो म्हणाला पहिला आपण रेट ठरवूया आणि मग त्याप्रमाणे आपण मी तुम्हाला पेपर दाखवीन मग आम्हाला ते काही पटलं नाही का रेट कसं आम्ही ठरवणार तुम्ही पेपरच नाही दाखवले तर पण आम्हाला आमच्या एजंटनी पूर्वकल्पना दिली असल्या कारणाने आम्ही काय केलं का रेट ठरवल्यानंतर तिसऱ्या मीटिंगच्या वेळेस तो झेरॉक्स घेऊन आला झेरॉक्स घेऊन आल्यानंतर म्हटलं हे झेरॉक्स का घेऊन आलात कारण त्या जागेवर कोणाचं म्हणजे लोन नव्हतं बँकेचं त्याच्यामुळे ओरिजिनल पेपर त्यांच्याकडेच होते तर आम्हाला ते काही पटलं नाही तर आम्ही त्यांना सांगितलं का आम्हाला हे काय पटत नाही तर हा पुढच्या वेळेस जर तुम्ही ओरिजिनल नाही घेऊन आलात ना तर आम्ही हा व्यवहार नाही करणार तर आम्ही ते सगळे पेपर आमच्या सिडकोच्या एजंटला दाखवले तर एजंटला दाखवल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की पेपर वगैरे सगळं व्यवस्थित आहे तर तुम्ही पुढे जाऊ शकता पुढे जाऊ शकता म्हटल्यावरती आम्ही सिडकोच्या ऑफ सिडको भवनमध्ये फर्स्ट रजिस्ट्रेशनसाठी गेलो फर्स्ट रजिस्ट्रेशन केल्यावरती असं ठरलं की पहिली रक्कम अर्धी रक्कम पहिल्या रजिस्ट्रेशनच्या वेळेस द्यायची आणि दुसरी रक्कम राहिलेली रक्कम दुसऱ्या रजिस्ट्रेशनच्या वेळेस द्यायची त्याप्रमाणे फर्स्ट रजिस्ट्रेशन जेव्हा आम्ही केलं तेव्हा अर्धी रक्कम त्यांना दिली आणि त्याच्यानंतर आम्ही बँकेमध्ये लोन अप्लायसाठी गेलो लोन अप्लाय करायला गेल्यानंतर आम्हाला बँकेच्या मध्ये असं विचारलं की मला सिडकोचा पेपर हवा आहे सिडको ट्रान्सफरचा ह्या जागेचा तर तो आमच्याकडे काही त्या मूळ मालकाने दिला नव्हता त्याच्यामुळे आम्हाला प्रश्न पडला हा कोणता पेपर तर आम्ही मी एजंटकडे गेले आणि त्यांना म्हटलं तर त्यांनी एकदम काहीतरी उलटीसुलटी मला उत्तरं द्यायला सुरुवात केली की नाही तो नाही असं नाही तसं नाही करायला लागला तर मी म्हटलं काहीतरी काही इथे गडबड दिसते तर मग मी काही नाही विचार करता मी सरळ त्याला म्हटलं का तुमच्याकडे पेपर आहे का नाही आहे तर ते म्हणतात नाही ते पेपर सिडको ट्रान्सफर नाही आहे हा ब्लॉक सिडको ट्रान्सफर नाही असं बोलल्यानंतर आमच्या पायाची जमीनच सरकली माझे मिस्टर तर हतबल झाले कारण काय आहे आम्ही अर्धी रक्कमही देऊन बसलो आणि राहतं घरही विकलं गेलं त्याच्यामुळे आम्ही पूर्ण कोलमडून गेलो काही करायला सुचत नव्हतं मी बापूंना मनोमनी प्रार्थना केली बापू कसं पण करा की मला ह्याच्यातनं मार्ग दाखवा आणि ह्याच्यातनं आम्ही सही सलामत बाहेर पडू देत अशा वेळेस बापूंनी पण मला चांगलं खंबीर विरा बनवलं आणि मी तशीच सिडको भवनमध्ये गेली सिडको भवनमध्ये विचारलं की ह्याच्याबद्दल काय सिडको ट्रान्सफरसाठी काय प्रोसिजर करावी लागेल तर त्यांनी आम्हाला काही ते व्यवस्थित सांगितलं मला त्यांनी अजून एक अशी गोष्ट झाली तेवढ्या ह्याच्यामध्ये मी नगरसेवकाकडे केली त्यालाही मी ह्या गोष्टीची सांगितलं का ह्याच्या हा मूळ मार्गावरती काय ॲक्शन घेता येईल तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही एक वकील करा वकील केल्यावरती आम्हाला त्या वकिलांनी सांगितलं की तुमचा मी सिडकोचा ट्रान्सफर पेपर करून देतो पण तुम्हाला दोघांचीही रक्कम द्यावी लागेल सिडको ट्रान्सफर ब्लॉक नाही आहे म्हटल्यावरती त्यांनी रक्कम त्याची भरायची आम्ही आमची रक्कम भरू तर ते तसं त्यांनी त्याला सांगितलं का तुम्ही रक्कम भरा म्हणून तर तसा तो तयारही झाला तो म्हणाला ठीक आहे आम्ही रक्कम भरतो तेवढी त्या वकिलांनी आम्हाला सिडको ट्रान्सफर करून दिला आणि बापूंनी आपला सेकंड रजिस्ट्रेशन पूर्ण करून दिल्यानंतर तो पूर्ण ब्लॉक आम्ही आपल्या हातात आला फक्त माझा एवढा विश्वास होता की दादांनी जे मला शब्द दिलेला आहे की तू पुढे जा
म्हटल्यावरती काहीतरी ह्याच्यामध्ये नक्कीच असणार आणि ही लढाई बापूंच्या कृपेने मी खरोखर जिंकली. श्रीराम, फक्त एवढंच बापूंच्या चरणी प्रार्थना आहे की बापू माझा संपूर्ण परिवार हा तुझ्या चरणांशी अंबज्ञ कायमस्वरूपी राहू दे. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सर्वे.